यवतमाळ जिल्ह्यामधल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातल्या ऊस कारखान्याच्या आडेलतट्टू धोरणामुळे शेतातच वाळायला लागल्या. गुंज येथील नॅचरल शुगर फॅक्टरीनं परिसरातल्या शेतकऱ्यांना ऊसाची लागवड करायला सांगितली, मात्र आता लागवडीचा ऊस न्यायला कारखाना टाळाटाळ करतोय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाळावरती आठ्या पडल्या. ऊस लागवडीसाठीचे उसनवारीनं आणलेले लाखो रुपये फेडायचे कसे अशी चिंता शेतकऱ्यांना सतावतीये. यवतमाळ जिल्ह्यात महागाव उमरखेड परिसरातील शेतात उभ्या असलेल्या लाखो मेट्रिक टन ऊसाला सध्या कुणीच वाली नाहीये, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरू झाली आहे. सोबतच ऊस तोडायला टोळ्या पाठविल्या जात नसल्यानं उभा ऊस वाळायला लागलाय. गेल्या वर्षी या भागातील ऊस पळवण्याची मोठी स्पर्धा मराठवाड्यातील कारखान्यांमध्ये लागली होती. त्यावेळी नॅचरल शुगरनं मुळी पूजनालाच 2500 रुपयांचा दर जाहीर केला होता. सोबतच शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी प्रोत्साहित केलं, शेतकऱ्यांना कर्ज दिलं, मात्र यंदाच्या हंगामात ऊस पळवण्याची स्पर्धा नाहीये. त्याचा फटका ऊस उत्पादकांना बसतोय. नॅचरल शुगर शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस न्यायला टाळाटाळ करत आहे. शेतकरी ऊसतोड टोळ्यांची मागणी कारखान्याकडे करतायत, मात्र त्यांची टोलवाटोलवी सुरू आहे. टोळ्या नसल्याचं कारण पुढे करण्यात आल्यानं शेतकऱ्यांचा लाखो मेट्रिक टन शेतातच ऊस वाळून चाललाय. त्यांचं म्हणणं आतापर्यंत म्हणजे टोळ्या नाहीत, उमरखेड भागातच टोळ्या आहेत, ते टोळ्या आल्या की आम्ही देतो, हे असे 2 महिन्यापासून तेच कारण सांगत आहेत. आज रोजीने एका ऊस माझा वाळत आहे आणि मालक तोड करायला सांगत आहे. 1.5 महिन्यापासून मी पाठीमागं होतो, त्याच्या कारखान्यावर जाऊन आलो, अर्ज दिला, अजून मोबाईलवर सुद्धा संपर्क साधला, अजून काय तोड आलेली नाही. ऊस लावायला सांगितलं, इकडे येईल 25-28 हजार आम्ही करून देतो तुम्हाला. 9 फुटावर आणि 5 फुटावर ऊस लावायला सांगितला होता. आणि आता नात्याच्या इकडे गेलो होतो, आता कारखान्यात सरळ सांगायला की बाबा प्रोग्रामच दाखवायला, आम्हाला प्रोग्राम लागल्याशिवाय आम्ही तुमचा ऊस नेत नाही. नॅचरल शुगरनं ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केल्यानंतर शेतकऱ्यांनी कर्ज काढून ऊस लागवड केली. शेतकऱ्यांच्या ऊस लागवडीचा खर्च कमी झालेला नाही, उलट खतांचे दर वाढले. त्यात अल्प पर्जन्यमानामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली. कारखान्याकडून ऊसतोड करणाऱ्या टोळ्या येत नसल्यानं उभा ऊस जागवायचा कसा हा प्रश्न आहे. माहिती घेतो आणि त्या कारखान्यालाही बोलवून घेतो, जेणेकरून ऊस उत्पादकाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यांचा ऊस गाळल्याशिवाय कारखाने बंद करू नका अशा सुद्धा सूचना मी भविष्य काळात घेतो. शेतकऱ्यांनी मालाची तोड करावी असं कारखान्याकडून सांगण्यात येत असलं तरी खाजगी टोळ्या भरमसाठ मजुरी मागतायत. यासोबतच परिसरातील सहकारी साखर कारखाने बंद पडले आहेत, त्यामुळेच खाजगी कारखानदारांची मनमानी सुरू असून उंबरठे झिजवूनही कारखाने ऊस नेत नसल्यानं शेतकरी मात्र हवालदिल झालाय. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.